हाय फ्रेंड्स, मी मंदाकिनी लातूरे. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजची जी रेसिपी आहे, खूप म्हणजे खूप सोपी आहे, चविष्टदार आहे. तर त्याचं नाव आहे नानखटाई. नानखटाई म्हणजेच बिस्किट. आपण बेकरीमध्ये वगैरे खाल्लोच असेल. तर चला, त्याचे आज आपण साहित्य व कृती पाहणार आहोत. खूप म्हणजे खूप साहित्य कमी लागतात त्याला. जर माझा चॅनल तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. पाहू शकता तुम्ही सामग्री किती कमी लागत आहे आम्हाला. एक कप मैदा, एक कपापेक्षा थोडेसे कमी साखर पावडर साखर आहे, आणि 2-3 चम्मच तूप, आणि 1 चम्मच रवा आहे, लहान खूपच बारीक रवा आहे, आणि थोडीशी मीठ आहे, आणि थोडीशी सोडा. आपण ह्याचा आता पीठ तयार करून घेऊया. ह्यात तुम्हाला पाणी किंवा दूध शक्यतो गरज नसते. जर ज्यांच्याकडे तूप कमी पडलं असेल, आता अवेलेबल नसेल घरामध्ये, त्यांनी थोडंसं दूध किंवा पाणी यूज करून आपलं पीठ तयार करू शकता. आणि केक जर तुम्हाला 1-2 किलोचे बनवायचे असेल तर घरात तर पॉसिबल नाही आहे. तुम्ही जवळच्या बेकरीमध्ये जाऊन त्यांना 1 प्लेटला 20 रुपये वगैरे घेतात ते, आणि तुम्हाला मस्त अशी नानखटाई तयार करून तुम्हाला भाजून ते देतील. असं करू शकता. चाळून घेतलेला आहे मैदा, साखर, रवा, मीठ आणि सोडा. आपण थोडं थोडं घेऊन पीठ तयार करून घेऊया. एक साथ घातलं तर होऊ शकतं, पातळ होऊ शकते. त्यामुळे मी थोडंसं जास्त तूप लागलं होतं मला, त्यामुळे मी थोडंसं तूप ॲड केलेलं आहे. तयार आहे पीठ, पाहू शकता तुम्ही छान अशी मऊ तयार झालेला आहे. ह्याच्यापेक्षा पातळ पण होता कामा नये आणि घट्ट पण नाही. चला तर आपण ह्याचे कुकीज बनवून घेऊया. आता आपण ह्या पीठाचे लहान लहान गोळे करून घेऊया. हे पहा, छोटे छोटे घेऊया. जास्त मोठे करायची गरज नाही आहे, ते डबल होऊन जातात. ह्या प्रकार आपण इथे ओव्हनचे ट्रे घेतलेले आहे मी. तुम्ही इडलीच्या भांडेमध्ये सुद्धा बनवू शकता, त्यातही खूप सुंदरसे बनून तयार होतात. आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये तेही प्रयत्न करूया. याच्यावरती तुम्ही काजू, बदाम, पिस्ता, केसर काही सुद्धा लावू शकता. तीळ, मी इथे तीळ लावून घेत आहे. थोडेसे प्रेस करा.
चला तर आता ह्याला ओवन मध्ये ठेवून घेऊया. माझ्याकडे हे ओवन आहे बजाजची. तुम्ही खूप काही वस्तू ह्याच्यामध्ये करू शकता. मी आता त्याला प्रीहीट करण्यासाठी 5 मिनटं ठेवली होती, ते वेळ संपायला चाललेला आहे. आपण तो वेळ संपल्यावर आपला ट्रे ठेवून देऊया. वेळ संपलेला आहे, आता आपण ठेवून देऊया. आपण दोन्हीच्यामध्ये आपण वरती पण बेक करणार आहोत, खाली पण बेक करणार आहोत, त्यासाठी हा नंबरवरती ठेवून घेणार आहोत. आता बंद करून घेऊया. आता टायमर 15 मिनटाची किंवा 17-20 मिनटाचीही लावू शकता तुम्ही. मी इथे 20 मिनटाची लावून घेते. खाली आणि वरती दोन्ही बेक होणार आहे आणि 170 डिग्रीवरती मी ठेवलेलं आहे. तुम्ही 150 सुद्धा ठेवू शकता. पा आपले बिस्किट किती फुललेले आहेत पाहू शकता तुम्ही. वाव, पहा किती सुंदर दिसत आहेत, खूप छान बेक झालेले आहे. टेम्परेचर पुन्हा एकदा 5 किंवा 25 मध्ये ठेवून तुम्ही गोल्डन सारखे कलर येईपर्यंत तुम्ही ह्याला बेक करून खाऊ शकता. संपलेला ही वेळ मी इथे काढून घेतलेलं आहे. आपण ह्याला थंड करूया, मग आपण चाकूच्या साह्याने काढून घेऊया. आपण किती छान झालेलं आहे, टेस्टमध्ये खूप छान झालं आहे. जे मी मीठ घातलं होतं त्याचाही छान असं फ्लेवर आहे. पाहू शकता किती छान आलेलं आहे. 20 मिनटात परफेक्ट तयार होतात, ह्याच्यापेक्षा जास्त टायमिंग नका ठेवू तुम्ही. तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा.